नवीन पोलीस स्टेशन हवं असतील तर आपल्याला क्राईम रेट वाढवायलाच पाहिजे, त्याचं काम हाती घ्यावं लागेल असा अजब सल्ला गृहराज्यमंत्री राम शिंदेने दिलाय. कर्जत पोलीस स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यातील हे पोलीस स्टेशन आहे, क्राईम रेट जर कमी असेल तर नवीन पोलीस स्टेशन मंजूर करता येत नाही अशी माहिती देऊन आपण एक वर्ष गृहराज्यमंत्री असल्यानं आपल्याला सर्व बाबी माहिती आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी तालुक्यात सिद्धटेक आणि कुळधरण इथं नवीन पोलीस स्टेशन सुरू करण्याची मागणी केली होती. या नवीन पोलीस स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी राम शिंदे यांनी हा अजब सल्ला दिलाय. पोलीस स्टेशन मंजूर करत असताना अल्लूभाई त्याचा क्राईम रेट वाढवला. आता मला मी एक वर्ष गृहमंत्री झाल्यानंतर हे समजा तुम्हाला जर काही कमी पडल्याच तर क्राईम रेट आता वाढवायचं आपल्याला हाती घेऊ लागेल का. आणि याच राम शिंदे यांच्या अजब अशा या वक्तव्यासंदर्भात आपण चर्चा करूया. राष्ट्रवादीचे नेते प्रवक्ते नवाब मलिक आपल्यासोबत आहेत. नवाब मलिक सर, जी 24 तासवर तुमचं स्वागत आहे. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे हे वास्तव नाकारून चालणार नाही. उपराजधानी आणि मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरातच एका महिन्यात 5 हत्या होत्यात. परभणीमध्ये बलात्कार होतो, सांगलीमध्ये डॉक्टर दाम्पत्याची हत्या होती. हे सगळी ताजी उदाहरणं कायदा आणि सुव्यवस्थेची काय स्थिती आहे राज्यात आता ही दर्शवण्यास पुरेशी आहेत. तरी चक्क गृहराज्यमंत्र्यांनी म्हणावं क्राईम रेट वाढवा, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? गृहराज्यमंत्री बेजबाबदारपणे ते बोलत आहे. नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्यासाठी त्याची दूरी किती आहे, लोकसंख्या किती आहे, किती पोलीस बल लागते, हे सगळे वेगळे वेगळे मानक आहे आणि प्रशासकीय दृष्टी कसं काय होऊ शकतं हे मानक असताना क्राईम रेट वाढवा आणि पोलीस स्टेशन मिळवा हे बोलणं योग्य नाही. मला वाटतं या लोकांना एक वर्ष उलटूनही प्रशासन कसं चालवायचं, निर्णय कसे घ्यायचे यांना कळतच नाही. कारण हे मस्त राम मस्तीमध्ये मंत्री झाले त्या स्वतःच काम घेऊनच फिरत राहत आहे, स्वतःच्या फायदेशीर कामं करत आहे. एक जबाबदार या नात्याने कुठलेही मंत्री काम करत नाही त्यामुळे यांना प्रशासन कळत नाही आणि त्यासाठी या बेजबाबदारपणे या प्रकारे ते बोलत राहत आहे. नवाब मलिक, अशी सुद्धा विरोधकांकडनं टीका होते की गृह मंत्रालयाचा कारभार हा स्वतंत्र व्यक्तीकडे द्यावा, स्वतंत्र मंत्र्याकडे द्यावा. हे कुठेतरी मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्र्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही असं म्हणता येईल का? स्वतंत्र आता राज्यमंत्री स्वतंत्रपणे काम करत असताना ते काय कुठल्या पद्धतीने करत आहे? या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री पासून सर्व मंत्री यांना प्रशासन कुठल्या प्रकारे चालवायचा यांचं वचकच नाही. कारण जबाबदारपणे यांना कामच करायचं नाहीये, यांचे स्वतःची कामं स्वतःचे इंटरेस्ट सेव्ह करण्यासाठी हे सगळे मंत्रिमंडळ मंत्री लोक काम करत असताना या राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती असेल, दुष्काळी परिस्थिती आणि कुठल्याही प्रकार यांना हाताळता येत नाही. कितीही नवीन मंत्री निर्माण केले यांची नीती नियत बरोबर नाही त्यामुळे ही परिस्थिती आहे. आणि बेजबाबदारपणे बोलणारा एखादा मंत्री कसं मंत्रिमंडळात राहतंय त्याचं उत्तर कुठेतरी या मुख्यमंत्र्याला देऊच लागेल. नवाब मलिक, तुम्ही तुमची भूमिका मांडली, तुमची प्रतिक्रिया झी 24 तासवर नोंदवली, त्याबद्दल धन्यवाद. आता काँग्रेसचे नेते प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत आहेत. सचिन सावंत सर, तुमचं झी 24 तासमध्ये स्वागत आहे. क्राईम रेट वाढवा आणि नवीन पोलीस स्टेशन मिळवा हे वाक्य कुण्या ऐरागैऱ्याचं नाही, कुणी सामान्य माणसाचं नाही, अधिकाऱ्याचं नाही, तर थेट गृहराज्यमंत्री राम शिंदे यांचं हे वक्तव्य आहे. काँग्रेसकडनं काय पहिली प्रतिक्रिया? नाही, अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे नावामध्येच फक्त यांच्या राम दिसतं, यांच्या विचारात तर मात्र रावणच भरलेला दिसतोय. एकंदरच जर भाषास्तरेचा जर निर्णय घ्यायचा असेल की क्राईम रेट जास्त आहे तिकडे, तर सगळे जर पोलीस स्टेशन हे महाराष्ट्रातले नागपूरला हलवावे लागतील माननीय मुख्यमंत्र्यांच्या ठिकाणी खऱ्या क्षेत्रामध्ये, की इतका क्राईम तिथे वाढत चाललेला आहे. आणि अत्यंत असंवेदनशीलतेचं बेजबाबदारपणाचं हे विधान त्या ठिकाणी दिसतंय आणि याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. कारण एकंदरच लॉ अँड ऑर्डर काचा जो प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांकडे कुठल्याही तऱ्हेचं त्याच्याबद्दल काही तथ्यपूर्ण अशा तऱ्हेचं स्पष्टीकरण नाही आणि विधिमंडळात देखील काहीतरी उडवाउडीची उत्तरं दिली जात आहेत. परंतु ह्या भूमिकेतनं जर पाहायचं झालं तर या सरकारमध्ये राम शिंदेच्या रूपानं आपल्याला एवढं दिसून येतं की या सरकारमध्ये काही राम राहिलेला नाही. सचिन सर, आपण असं थेट म्हणू शकतो मुख्यमंत्र्यांचा गृह मंत्रालयावर वचक नाही? निश्चितपणे नाहीये आणि हे दिवसेंदिवस दिसून आलेलं आहे. त्यांना नागपूरच्या एकंदरच कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न विचारला तर त्यांची अडचण होऊन जाते. कारण मुख्यमंत्री स्वतःच कार्यक्षेत्र त्या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये क्राईम कॅपिटल म्हणून आता ते ओळखलं जात आहे. आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जर तुम्ही घटनांचा आढावा घेतला तर कुठल्याही तऱ्हेचं पोलीस दलावरती आता त्यांचं वर्ष हे राहिलेलं नाही, त्यांचं अंमल राहिलेला नाही.
आजचीच परिस्थिती जर पाहायचं झालं तर सिद्धिविनायक मंदिरामध्ये 31 तारखेला भारतीय जनता पक्षाचा एका जो खासदार येतो मध्य प्रदेशचा आणि ते दंगामस्ती करतो आणि ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो, हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि मला वाटतं अशा तरेची भूमिका ही कायदे आणि सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाची. सचिन सावंत सर, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिली, तुमची भूमिका, काँग्रेसची भूमिका काय ती मांडली, त्याबद्दल धन्यवाद. क्राईम रेट वाढवा आणि पोलीस स्टेशन मिळवा, नवीन पोलीस स्टेशन मिळवा असं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी म्हटलं होतं आणि विरोधकांनी त्याचा चांगलाच समाचार घेतलेला आहे. मंत्री असंवेदनशील झालेले आहेत, मंत्र्यांचा वचक राहिला नाही असं विरोधक म्हणतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.